ओबीसी आरक्षण बचावासाठी ज्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण केलं, आज ते सिंदखेडराजा येथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी श्रद्धास्थान आहेत देवांचे, त्या ठिकाणी ओबीसींचे ज्या ठिकाणी श्रद्धास्थान आहेत त्या ठिकाणी या दौरा करणार आहेत आणि ठिकठिकाणी भेटीगाठी करणार आहेत. आपण बघू शकतो की या सिंदखेडराजा नगरीत राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी अभिवादन करून त्यांचा दौरा जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे. थोड्याच वेळामध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या ठिकाणाहून सिंदखेडराजा येथून ते संपूर्ण जे 3 दिवसाचा दौरा आहे तो त्यांनी या ठिकाणी सुरू करणार आहेत. आपण बघू शकतो की संपूर्ण ज्या ओबीसी संघटना आहेत, 12 बलुतेदार संघटना, ते सगळ्या एकत्र झालेले आहेत. त्यांनी या ठिकाणी प्रदर्शने सुद्धा मांडलेली आहे. आपण बघू शकतो की सिंदखेडराजामध्ये त्यांचा जो व्यवसाय आहे या ठिकाणी या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपला जो ओबीसी समाज आहे तो एकत्र करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. ओबीसींचा महाएल्गार या सिंदखेडराजा नगरीतून या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. लक्ष्मण हाके आणि वाघमारे जे आहेत त्यांनी उपोषण केलं होतं ते या सिंदखेडराजा येथून जिजाऊंना अभिवादन करून संपूर्ण ज्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि भेटीगाठी करणार आहेत. आपल्यासोबत विनोद वाघ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकं आज ओबीसींचा महाएल्गार या ठिकाणी सुरुवात होणार आहे, काय नेमकं आहे हा जो कार्यक्रम? संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीच्या हक्कासाठी आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी एक ताकदीनं असा मोठ्या प्रमाणात लढा लढला जातोय आणि त्यासाठीच प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथजी वाघमारे असतील, यांनी 9 दिवस त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये उपोषण केलं आणि त्या उपोषणाला यश आल्यामुळं शासनानं त्यांच्या बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या. आज त्याच अनुषंगानं ओबीसीच्या प्रत्येक श्रद्धास्थानाला भेट दिली गेली पाहिजे, त्या अनुषंगानं त्यांचा आज दौरा मातृतीर्थ सिंदखेडराजाहून सुरू होतोय. राष्ट्रमाता जिजाऊचं दर्शन घेऊन तसेच समोर बंजारा समाजाचं तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी असेल, भगवानगड असेल, गोपीनाथगड असेल, अहिल्यादेवीचं चोंडी असेल आणि पुण्याचं महात्मा फुल्यांचा वाडा असेल अशा सगळ्या ठिकाणी भेटी देत मुंबई येथे होणाऱ्या ओबीसीच्या सर्वपक्षीय बैठकीसाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यासाठीच आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हा ओबीसीचा महाएल्गार मेळावा आणि हा छोटासा कार्यक्रम ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. काय सांगाल की हे जो ओबीसीचा महाएल्गार या ठिकाणी होतोय, आज अभिवादन यात्रा या ठिकाणी सुरू होते, काय वाटतं एकत्र समाज होऊ शकतो यामुळे? 100% एकत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी एकवटला आहे. त्या अनुषंगाने 9 दिवस ज्यांनी उपोषण केलं, नवनाथबाबा वाघमारे असतील, प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, उपोषण संपल्यानंतर त्यांनी लगेच बहुजनांचं ओबीसींचं जे श्रद्धास्थान आहे त्यांच्या दर्शनाचं कार्यक्रम या ठिकाणी आखला. त्यांनी सुरुवात महासाहेब जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन ते समोरच्या श्रद्धास्थळी जाणार आहेत. तर हे एकंदरीत पाहता संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये ओबीसी एकवटला आहे आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये आता घुसखोरी होऊ देणार नाही त्या मागचं हे महत्वाचं एक कारण आहे. नक्कीच सर. तर ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होणार नाही त्यामुळे हा जो समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटला असल्याचं या ठिकाणी हे ओबीसी समाज बांधव सांगतायत. कॅमेरामन दिलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.